ब्रॉट टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स। हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स, खुद को टेस्ट करते रहो। नितेश राणे यांचा त्रास एवढा अंतर्गत त्रास आहे की मतदारसंघात ढवळाढवळ करणे, मतदारसंघात नवीन लॉबी तयार करणे, आपला ग्रुप तयार करणे, असे अनेक प्रकार होतात। दुकानमध्ये उतरून काम करतोय, केसरकरे चाकर म्हणासारखे कधीतरी येतात, त्यांची फॅमिली पण मुंबईला राहते। निवडणूक आली की खोटं बोलायचं, भावनिक करायचं आणि निवडणुकीला सामोरं जायचं, हा केसरकरचा धंदा आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच ठिकठिकाणी आपल्याला पक्षप्रवेश पाहायला मिळत आहेत। आज मातोश्रीवरती असाच एक मोठा पक्षप्रवेश कोकणातनं झालेला आहे। भाजपला सोडचिठ्ठी देऊन राजन तेली पुन्हा शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या गटात स्वगृही परतलेले आहेत। स्वतः राजन तेली आपल्या सोबत आहेत। अगदी काही काळापूर्वी आम्ही पाहिलं स्वगृही परतताय तुम्ही, याचं स्वागत उद्धव ठाकरेंनी केलं। परंतु यामध्ये अनेक कंगोरे आम्हाला पाहायला मिळतात। कोकणाचं एकूण राजकारण पाहिलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा, परंतु मागच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तिकडे पराभूत व्हावं लागलं। तुम्ही भाजपमध्ये होतात त्यावेळेस, नारायण राणे यांचा विजय झाला, काय वाटतं थोडासा उशीर झाला, निर्णय आधीच घ्यायला हवा? कसं आहे की शेवटी निर्णय घ्यायला वेळ यावी लागते, ती वेळ आज आली असंच म्हणावं लागेल। आता मागच्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावर काय बोलणं योग्य होणार नाही। अशी काय वेळ आली आणि तुम्हाला असं का वाटलं की आपल्याला आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचा हात धरला पाहिजे? कसं आहे की 15 वर्षात ज्या पद्धतीने केसरकर त्या ठिकाणी काम करत होते, भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जी वागणूक मिळत होती चुकीची मिळत होती, त्याहीपेक्षा आमच्याच काही सरपंचांना त्यांच्यावर अविश्वास आणणं, त्यांना त्रास देणं, अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी सुरू होतं। विकास कामासाठी आमची जी सगळी कार्यकर्ते मंडळी जी कामं सुचवली ती बाजूला त्या ठिकाणी काढून ठेवली जायची, असे अनेक विषय आहेत। आणि त्याहीपेक्षा त्यांनी 15 वर्षात जी आश्वासनं दिली ती कुठलीही आश्वासनं न पाळल्यामुळे लोकांच्या समोर कसं जायचं हा एक मोठा प्रश्न होता। त्याहीपेक्षा दुसरा जो विषय आहे की नितेश राणे यांचा त्रास एवढा अंतर्गत त्रास आहे की मतदारसंघात ढवळाढवळ करणे, मतदारसंघात नवीन लॉबी तयार करणे, आपला ग्रुप तयार करणे, असे अनेक प्रकार होतात। आता त्यांनी आज कुठलं तरी चॅनलला म्हटलं की इथं दुसरं शिवसेनेमध्ये दुसरं कोण नाही का, मग तसंच मी विचारतो फक्त राणेच आहेत का? तुम्हाला कणकोली दुसरं कोण नाही का? त्यावेळी सतीश सावंत होते, त्यांना का नाही दिलं? तिथं गोट्या सावंत, संदेश रूप गोट्या सावंत आहेत, त्यांना तुम्ही का नाही दिलं? प्रमोद राव राणे जुने जाणते, त्या ठिकाणचे आमचे वैभववाडीचे आमचे हे आहेत, त्यांना काय नाही दिलं? अजित गोपटे साहेब आहेत, माधव भंडारी तिथलेच आहेत, मग तुम्ही त्या ठिकाणी ढवळवळ करण्याची गरज काय? तुम्ही जसं म्हणता बा सावंतवाडी तुम्हाला कोण नाही मिळालं, तसं तुम्हाला कणकोली सुद्धा खूप खूप मोठे चेहरे होते, अजितराव गोपटे होते, त्यांचा सुपुत्र होते, माधव भंडारी साहेब होते। शिवसेनेत सुद्धा नारायण राणे असताना कोकणात नारायण राणे म्हणजे शिवसेना असं एक समीकरण बघायला मिळालेलं होतं। आता जरी ते भाजपमध्ये गेले असले आणि त्यांच्यासोबत तुम्हीही भाजपमध्ये गेलात, तर त्यावेळेस याची जाणीव नव्हती की या ठिकाणी राणेंचाच दबदबा कायम राहील आणि आपल्याला कुठेतरी डावललं जाईल? नाही, डावललं गेलं हे जगजाहीरच आहे। आज सांगा वैभव नाईकला कुठली पार्श्वभूमी आहे? पण ते बिचारे झाले ना दोन वेळा आमदार। आज दीपक केसरीला कुठली पार्श्वभूमी आहे? एक नगरसेवक होते, तेही आम्ही जिल्हा परिषद मी अध्यक्ष होतो, मी त्यांच्यापूर्वी आमदार झालो, ते आमच्याकडे तरी ह्या सगळ्या आम्ही एकत्रित असल्यामुळे ह्या सगळे रिझल्ट येत होते। पण असं काही नाही, ते संघर्ष त्यांनी केला, आम्ही संघर्ष केला। पण आज संघर्ष करताना सुद्धा ज्या गोष्टींची साथ पाहिजे ती जी मिळायला पाहिजे ती मिळाली नाही, एवढंच विषय आहे तिथे। तुम्ही आता जे काही सांगताय त्यावरून आणखीन एक उपप्रश्न तयार होतोय, तो म्हणजे एकतर तुम्हाला सावंतवाडीमधून निवडणूक लढवायची आहे ह्या महत्वाकांक्षेमुळे तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे, की तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दीपक केसरकरांचा त्रास होतोय की नितेश राणे यांचा त्रास होतोय, नेमकं काय कारण आहे? खरं बघा कणकवली, आता माझं पूर्वी मी कणकवलीत राहायचो, कणकवली कुडाळ ह्या सगळ्या तिथे मी शिवसेनेचा पण जिल्हा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे, इकडे मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे। मी फक्त बाबा राण्यांना त्रास नको म्हणून मी पलीकडे गेलो आणि मी काम करतोय तिकडे। मी आज काम करत नाही, 15 ते 20 वर्षाच्या अगोदरपासून मी तिकडे काम करतोय, लोकांमध्ये उतरून काम करतोय। केसरकरे चाकर म्हणासारखे कधीतरी येतात, त्यांची फॅमिली पण मुंबईला राहते। निवडणूक आली की खोटं बोलायचं,
भावनिक करायचं आणि निवडणुकीला सामोरं जायचं हा केसरकरचा धंदा आहे. परंतु विद्यमान आमदार आहेत, तत्कालीन मंत्री आहेत, त्यांना डावलून तुम्हाला उमेदवारी देतील अशी अपेक्षा कशी काय केली? कसं आहे, आम्ही काय सांगितलं होतं त्यांचं, तुम्ही सर्वे मधलं काम बघा, त्यांनी केलेलं काम बघा. त्यांनी कुठलं काम जर बा आरोग्याचं काम झालेलं नाही, नोकरीचं काम झालेलं नाही, तुम्ही कोणालाही कमांडेशनवर द्या, कोणालाही एक्स वाय झेड मला नको देऊ, मी पार्टीचं काम करेन. पण तुम्ही कोणीही त्या ठिकाणी तो गोड बोलतो त्या मतदारसंघाचं आज जवळजवळ 20 वर्ष मतदारसंघ तो मागे आलेला आहे. म्हणून तुम्ही कोण, तुम्हाला द्यायचं असेल तर युतीचा उमेदवार. तुम्ही कोणाला म्हणाल? नारायण राणेंना म्हणालात की देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं, मी रवी चव्हाण साहेबांना सांगितलं. तुम्हाला कोण द्यायचं तर द्या. त्यांचं काय म्हणणं? त्यांचा विचार शेवटी कधी कधी नाविलत होतो. मी बावनकुळे साहेबांना भेटलो, त्यांनाही तेच सांगितलं. कोकणातली राणेशाही त्यांना मान्य आहे असं म्हणायचं? मला वाटत नाही मान्य आहे असे, पण काही कारण असतील. लोकसभेला त्यांनी कमळ उगवलंच ना कोकणात. कोकणात उगवलं तरी सगळेच आम्ही सहकारी होतोच ना, त्याचा रत्नागिरीत फायदा काय झाला? सिंधुदुर्गानेच रिझल्ट दिला, तिने याच्यात दिला. आता ज्यावेळी सावंतवाडीत एवढं मोठं लीड मिळालं त्यावेळी नेत्यांनी स्टेटमेंट काय, मॅन ऑफ दि वाय दीपक केसरकर. आज दीपक केसरकर कोण आहे? खाली कार्यकर्त्यांची थोडी तरी कदर करायची सवड माझं ठीक आहे, पण ज्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथवर मेहनत केली, जिथे भारतीय जनता पक्ष 2014 मधची परिस्थिती काय होती, आज 2019 तुम्ही येऊन तिथं परिस्थिती सुधारली नाही. रवी चव्हाण साहेब ज्यावेळी आले त्यावेळी त्या सगळ्या भागावर आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं, एकत्र काम केलं. त्यावेळी दोडामार्ग आली, त्यावेळी वेंगुर्ला नगरपालिका आली, त्यावेळी बाकीच्या सगळ्या ग्रामपंचायती आल्या. त्या नितेश राणेमध्ये स्वाभिमानमध्ये होते, इकडे नव्हते, त्याही काम केलं आम्ही. आता राणेसाहेबांनी आली मंडळी आल्यानंतर अजून वाढलं, ही गोष्ट वेगळी आहे. पण हे काम काय एका दिवसात झालेलं नाही. आता तुम्ही भाजपला सोडचिठ्ठी दिलेलीच आहे, परंतु तरीही तुमचे संबंध अनेकांशी चांगले आहेत हे काही नाकारता येणार नाही. त्यामुळे जाता जाता तुम्ही त्या सगळ्या सहकाऱ्यांना किंवा भाजपच्या नेत्यांना काय सांगू इच्छिता? नेमकं आपलं काय चुकतंय, कुठं चुकतंय पक्षाचं? एवढा कार्यकर्ता मी मोठा नाही की मी त्यांच्या चूक वगैरे असं चूक की बरोबर म्हणलं. मी उलट मी सगळ्याच म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे मनापासून आभार मानेन की अतिशय चांगली मंडळी आहेत, चांगलं काम करतायत. मी त्यांना सल्ला देण्याबद्दल मी मोठा नाही. धन्यवाद. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे होते राजन तेली. आणि आता येत्या निवडणुकीमध्ये दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली असा सामना आपल्याला सावंतवाडीमध्ये पाहायला मिळेल. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत ऋत्विक भालेकर मुंबईतून. धन्यवाद.